नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे स्वागत करते आपला पीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये। तर आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मीबद्दल। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात। एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या, तिची प्रार्थना केली। गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला, तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात। गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठ गौरी असेही संबोधले जाते। आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत। हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकवाचे स्वास्तिक काढावे। आता येताना लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणावेत। गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत गाजत गौरीचे स्वागत करावे। गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुपत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात। आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी, अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात। महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे। काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखवटे असतात, तर काही कुटुंबांमध्ये पानोठ्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्याची पूजा केली जाते। त्या खड्याला गौरी म्हणतात। काही भागांमध्ये 5 मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साळीसुळी नेसवून त्यांची पूजा करतात। काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्म्या असतात, म्हणजेच घरातील गहू तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत देखील आहे। विदर्भ मराठवाड्यासह काही ठिकाणी महालक्ष्मीचे मुखवटे ठेवले जातात। विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात। याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते, यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि मूळ म्हणजेच गौरीची पावले असे म्हटले जाते। आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते। विविध रूपात अनेक घरात गौरी किंवा महालक्ष्मी येतात। आगमनाच्या दिवशी शुभमुहूर्त पाहून मुखवट्याची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते। त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात। या गौरी व महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुलेही मांडतात। काही ठिकाणी धातूंची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजन केले जाते, काही ठिकाणी मातीची बनवतात, तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात। भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते। प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। 10 दिवसानंतर विसर्जन होते। चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी हिचेही त्यापाठोपाठ आगमन झालेले आहे। पश्चिम महाराष्ट्रात गौरी गणपती तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात। महालक्ष्मीचा हा सण 3 दिवस असतो व तो घरोघरी साजरा केला जातो। पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरी भोजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते। 3 दिवस अगदी आनंदाने उत्साहाचे वातावरण असते। तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दुःखाची छाया असते। गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। गौरी विसर्जन साधारणपणे 3 दिवशी वाजत गाजत व गौरीचा जयघोष करीत केले जाते। महाराष्ट्रात गौरी गणपती या सणाचे आगळे असे सांस्कृतिक महत्त्व आहे। तर आज आपण जाणून घेतलं ज्येष्ठ गौरी पूजनाबद्दल, ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मी देवीबद्दल। तर वीकेबी न्यूजच्या अशाच नवनवीन स्टोरी बघण्याकरता बघत रहा वीकेबी न्यूज। नमस्कार।